अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राची 40वी सर्वसाधारण सभा मोरारजी पेठेतील सोलापूर गुजरात भवन इथं यशस्वीपणे पार पडली. अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर या संस्थेची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 10 वाजता सोलापूर गुजरात भवन मोरारजी पेठ इथं रुग्णालयाचे प्रेसिडेंट गंगाधरपंत कुचन यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली. प्रारंभी संस्थेचे चेअरमन बिपिनभाई पटेल यांनी सर्व उपस्थित सभासदांचं स्वागत केलं. पुढील 5 वर्षांसाठी संस्थेच्या प्रेसिडेंट पदासाठी ज्येष्ठ संचालक गंगाधरपंत कुचन यांचं नाव त्यांनी सुचवलं. चंद्रशेखर स्वामी यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर सभाध्यक्ष प्रेसिडेंट गंगाधरपंत कुचन यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं कामकाज सुरू झालं. प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ मेरकर यांनी सभेच्या वृत्तांताचं वाचन केलं. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभाध्यक्ष गंगाधरपंत कुचन यांनी वार्षिक अहवालाची माहिती दिली. सभासद राजाराम गोस्की यांनी सभेत आपले विचार मांडले. 31 मार्च 2022 अखेर वार्षिक अहवाल, ताळेबंद तसंच उत्पन्न खर्च पत्रकाला आणि अजेंड्यावरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ गुरुनाथ परळे यांनी सभेमध्ये ECG जॅकेट संदर्भात सविस्तर माहिती दिली. चेअरमन बिपिनभाई पटेल यांनी डॉ गुरुनाथ परळे यांचा या संशोधनाबद्दल सत्कार केला. सभेला संचालक वेणुगोपाळ तापडिया, भैरूलाल कोठारी, यशोदाबाई डागा, जयेशभाई पटेल, मेहुल पटेल, विलास पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र घुली, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ प्रशांत औरंगाबादकर, अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी बिज्जर्गी, उपप्रशासकीय अधिकारी चिप्पा आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचालक डॉ विजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं.